गुड मॉर्निंग. 5:30 झालेत आता, लवकर उठलोय. सॉरी, पण तुम्हाला व्ह्यू दाखवीन मी. खूप सुंदर, खूप सुंदर व्ह्यू आहे हा. जसा सकाळचा सनराईज होईल थोड्या वेळात, पण खूप भारी दिसत. आय थिंक जस्ट एक इन्फॉर्मेशन द्यायला म्हणून द फर्स्ट थिंग अशा जागी करावीस तुमच्या सावकाशपणे आजूबाजूला बघून घ्यावं की काही नाही आहे ना. कारण का तुम्ही जंगलात आहात, सो साहजिक आहे ॲनिमल मुवमेंट असते. तुम्ही लेपर्डच्या साईटिंगच्या वेळेला पाहिलंच असेल काय झालं. सो इट इज ऑलवेज बेटर टू हॅव दिस एक सेफ्टी की तुझ्या आपल्या आजूबाजूला काही नाही आहे ना. का असेल तर त्याला त्याची स्पेस द्यावी. सो नाही आहे हा आहे सकाळचा एन्जॉईंग व्ह्यू. डे टू, रुखट जंगल कॅम्प दलदली. कालची रात्र नेक्स्ट लेवल होती. आय थिंक एक खूप सुपर एंडिंग मिळाला आमच्या पेशन्सला जो दिवसभर बसून होतो. ह्या मचानावरतीच आम्ही दिवस स्टार्ट केला आणि ह्या मचानाच्या डेकवरतीच दिवस एंड केला. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेडवालं फिलिंग होतं ते. थिंक इथे बसलो होतो आणि समोरच्या साईडनी लेपर्ड आले. फर्स्ट लेपर्ड तिकडला आला आणि ह्याच साईडनी आतमध्ये गेला. पहिली आली होती ती एक फिमेल होती. त्याच्या मागे जो आला होता तो मेल होता, तो तिच्या सेंटवरती होता. सो ही वॉज इन लव्ह अँड त्याला कोण थांबवू शकतं त्यावेळेला. सो जसं काल मी म्हटलं, मी तुम्हाला सांगीन काय झालं. सो जेव्हा रेकॉर्ड करत होतो इथे बसून, तेव्हा आय थिंक वरच्या बल्बच्या लाईटमध्ये आय फेल्ट अ शॅडो दॅट इज वॉकिंग. ज्याला आपण म्हणतो की लेपर्ड इज ऑलवेज अ घोस्ट ऑफ द जंगल. सो तो कधी कुठे हलतो कळत नाही. तसंच झालं. सो जेव्हा मी म्हणलो होतो मला काहीतरी आवाज येतो आहे, तर तो त्या पानांवरनं आय थिंक चालत आला आणि तो ह्या ट्रॅकवरती येऊन थांबला. चालत होता. सो आय फेल्ट लाईक एक शॅडो होती. मला स्टार्टिंगला वाटलं एक जंगल कॅट सारखं फील झालं, कारण का ती थोडी आतमध्ये होती. पण जेव्हा ती इथं जवळ आली, तेव्हा आय फेल्ट दिस इज अ मच मोर बिगर ॲनिमल. टायगर डेफिनेटली माझ्या मनात नव्हता, कारण का कुठे ना कुठे टायगरचा प्रेझेन्स कळतो. पण तो जेव्हा इथं आला, तेव्हा आय थिंक वी ऑल गॉट इट. ती आली अँड सी माझ्यासाठी इम्पॉर्टंट तो लेपर्ड डेफिनेटली ते सायटिंग होतं. पण त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट होतं की त्या सायटिंगला कम्फर्टमध्ये ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं जंगलांमध्ये. की तो जनावर ते काही असेल, त्याला कम्फर्ट साईडला ठेवणं. कारण का तो जर कम्फर्टेबल असेल तरच तो आपल्याला सायटिंग देतो. सो जसं मी म्हणलं की मी दुसऱ्या लेपर्डचं बोलणार नाही मेलबद्दल, कारण का तो तिच्या सेंटवर होता. सो त्याला कम्फर्ट बिम्फर्ट काही पडलं नव्हतं. तो घंटू तिच्या मागेच होता प्रेमात पडलेला. सो ही वेंट ऑन. बट फिमेल वॉज खूप कम्फर्टेबल. तिने आमच्याकडे इथं उभारून एकदा पाहिलं आणि आम्ही तिच्यावर लाईट मारला होता. आणि तो लाईटसुद्धा ह्याच कारणासाठी होता की फॉर हर टू नो आम्ही इथं आहोत. ती जर का पॅनिक झाली असती त्यांनी, तर ती कदाचित तिने ऑपोजिट साईडला ती पळाली असती किंवा त्या साईडला पळून गेली असती. पण तुम्ही व्हिडिओत बघू शकता ती बिलकुल पण नाही पळाली. सो आम्ही आवाज नाही केला लाईट मारणं ह्याच्यासाठीच की बॉस ती चालली आहे कुठे, ती आपल्या साईडला तर येत नाही आहे. कारण का उद्या जर का असा काही ॲक्सिडेंट झाला, तर त्याच्यासाठी तो ॲनिमल जबाबदार राहणार आहे, ना मी. लोक हे नाही म्हणणार आहेत की अरे ह्याची चूक होती. लोक हेच म्हणणार आहेत की तो ॲनिमलनी अटॅक केला. सो तसं नसतं. आपल्यावरती आहे की ती सिच्युएशन कंट्रोलमध्ये कशी ठेवणं. सो आम्ही तेच केलं. लाईट मारला हे फक्त कन्फर्म करण्यासाठी की ती आमच्यापासून लांब आहे ना, जास्ती जवळ नाही आहे ना. सो इट वॉज अ ग्रेट मूव्ह. आणि
असा लेपर्ड खूप कमी वेळा आपल्याला त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये बघायला मिळतो, जो त्याच्या कम्फर्टमध्ये आहे. सो आय थिंक इट वॉज अ व्हेरी गुड मूव. ते दोघंही समोरनं आतमधनं आय थिंक पुढे चालत गेले, कारण का नंतर आतमध्ये सुद्धा एक कॉल झाला होता. सो अ ग्रेट डे हॅव्हिंग कॉफी. सनराईज झालेला आहे, सूर्य वर आला आहे. काल आम्हाला दुपारपासून वेळ मिळाला होता, आज आम्हाला सकाळपासून वेळ आहे. सो परत आजचा दिवस इथेच डेकवरती असेल, जे काय होतं आहे ते सगळं डॉक्युमेंट करण्यात येईल. अँड रेस्ट, एव्हरीथिंग इज जस्ट गोईंग ग्रेट. सो बघू आज दिवसभरात काय काय होतं आहे ते. रुखट झोन हा पेंच टायगर रिझर्वचा एक बफर झोन आहे. तुरिया गेटपासून 35 किलोमीटर दूर अलोकेट केलेला हा एक खूप सुंदर झोन आहे. कोर झोन पेक्षाही जास्ती घनदाट समजलं जाणारं असं हे जंगल आहे. ह्याच झोनमध्ये बसलंय जंगल कॅम्प्स ऑफ इंडियाची दलदली प्रॉपर्टी. दलदलीची खासियत म्हणजे हे एक रिसॉर्ट नसून 2 मजली 2 रूम्सचं मचाण आहे. हे जंगलातलं मचाण असून सुद्धा जंगल कॅम्प्स ऑफ इंडियाने इथे राहणं खूप कम्फर्टेबल आणि लक्झरियस केलं आहे. स्पेशियस रूम्स, रीडिंग आणि रायटिंग टेबल, चहा कॉफी बनवायची सोय, स्वच्छ असं बाथरूम ज्यात 24 तास गरम पाणी असतं. तेवढंच नाही तर तुम्हाला जंगलात एक पण मूवमेंट मिस नको होईला म्हणून अख्खी रूम ही 8 mm तगडी काचेची आहे. हो, बाथरूम सुद्धा. घाबरू नका, बाथरूम मध्ये कर्टन्स आहेत. कुठेही बसा, आजूबाजूच्या मूवमेंट्स वर लक्ष ठेवता येतो. आणि माझा सर्वात फेवरेट स्पॉट, मचाणाचा डेक. इथे मी दिवस रात्र बसू शकतो. असं आहे हे मचाण, आणि मचाण म्हणलं की याचा एक्सपिरियन्स पण वाईल्डच असणार. हे तर कालच्या रात्री तुम्ही पाहिलंच असेल, नसेल तर या आधीचा एपिसोड बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही प्रॉपर्टी मी वाईल्ड का म्हणली. आणि पुढेही आपण पाहू दलदलीवर काय एक्सपिरियन्स येतो. इथे राहणं म्हणजे भीतीदायक आहे का इथे आपलं जंगलाबद्दलचं प्रेम वाढेल हे तुम्हीच ठरवा. आजूबाजूला प्राणी असल्यामुळे इथे किचन नाहीये, पण रुखट जंगल कॅम्पवरून तुम्हाला गरमागरम टेस्टी जेवण हे मस्त टिफिन मधून इथे येतं आणि तुम्हाला सर्व्ह केलं जातं. आता जंगलात जेवण्याचा आनंद घ्यायला मिळणं सुद्धा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे ना. अरे हो, टिफिनवरून आठवलं, आमची वेळ झाली आहे ब्रेकफास्टची आणि गाडी पण आली आहे आम्हाला ब्रेकफास्ट घेऊन. इथे दलदलीवर आपल्याला पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे फक्त फोटोज काढायला नाही मिळत, पण त्यांच्या डेली लाईफमध्ये येणारे स्ट्रगल्स पण पाहता येतात. आणि जंगलात गोष्टी कशा लिंक्ड असतात हेही कळतं. आम्ही ब्रेकफास्ट करत असतानाच समोर आमच्या बरोबर एक व्हाईट थ्रोटेड किंगफिशर सुद्धा ब्रेकफास्ट करत होता. पण त्याच वेळेला झाडाच्या टोकावर बसलेले ग्रीन बी ईटर्स पोट भरण्यासाठी पाखरांसाठी तरसले होते. तर दुसऱ्या झाडावर शिकरा वाट पाहत होता कधी तेच ग्रीन बी ईटर्स उडतील आणि तो त्यांच्यावर झेप घेऊन त्याचं पोट भरेल. फ्लेम बॅक वुडपेकर आज पोकळ लाकडांना न शोधता त्यातनं किडे खात बसला होता. काय माहिती उद्या कोणीतरी ईगल येऊन यालाच गुडूप करेल. इथे तुम्हाला ग्रे हेडेड पॅरकिट्सचं नेस्टिंग पण पाहायला मिळतं. फिमेल्स त्यांच्या पिल्लांचं पोट भरण्यात व्यस्त असताना दुरून रॅकेटेल ड्रॉंगो, जो जरा मस्तीखोर आणि मिश्किल समजला जातो, तो लक्ष ठेवून होता की पॅरकिट्सना त्रास देऊन त्यांच्या तोंडातला घास कसा पळवता येईल. पण ती आई आहे, आणि प्रत्येक आई ही मुलांसाठी कितीही मोठं संकट आलं तरी बिंदास उभी राहून लढू शकते. हे ड्रॉंगोजना लवकरच कळलं आणि मग काय, कुल्ल्यांना पाय लावून भागो. जंगलात आयुष्याचे असे अनेक संघर्ष रोज चालू असतात,
काहींचे धडधाकट तर काहींचे अपंग अवस्थेत, पण संघर्ष तर सगळ्यांनाच करावा लागतो. आणि इथे लागू होतो जंगलाचा सगळ्यात महत्वाचा नियम, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जंगलात कशाला, आपल्या आयुष्यात सुद्धा संघर्ष असतोच की. गमतीत बोलायचं तर हे सांगताना एक वेगळाच बर्ड आमच्या डोक्यावरून उडत होता. आमच्या डोक्याच्या वरने एक ग्लायडर चालला होता आणि केतन धावपळ करतोय, त्याचा फोटो घेला. केला तोडून तुझ्यासाठी थांबणार नव्हता तो. याच्यात तर नाही दिसत आहे. तू कॅमेरा कडेच बघत बस, तो उडून गेला. अच्छा, तुझी सुपर झूम लेन्स का? अरे तो गेलं कुठे ते? विचार आला की आमच्यापेक्षा त्याला हे जंगल काय रापचिक दिसत असेल बरोबर. पण खराब सीन म्हणजे ते सेसना प्लेन परत आलं तेव्हा कदाचित त्याचं इंजिनच बंद झालं. आवाजच बंद झाला सडनली. कट कट, पेट्रोल खतम. ते बघते बघतो कुठे आहे. आहे आईच्या कटकटीत पेट्रोल खतम. हे जंगलात पडेल दिसतंय तिथे. नाही दिसत आहे पण. आर यू गेटिंग इट ऑन द कॅमेरा? असं कसं रे पण? बघा आता झाली पायलटची संघर्षाची टेस्ट चालू. अशा खूप गमती असतात आयुष्यात, पण माझ्या मते आयुष्य असंच स्ट्रगल्स आणि गमतींनी भरलेलं असतं. पण मॅटर करतं ते आपण कसं जगतो. आईला लई सिरियस झालं वातावरण. जाऊन दे, आपण येऊ परत कॉलिंगकडे. अलार्म कौन चल रहा है? सांबर चल. उन जंगलों में टाइगर पेक्षे जास्ती डास होता है, तो उड़ो मोस्ट लगता है. ये पटापट पटापट कॉफी करनी है. लावले मी रेकॉर्डिंग. जवळ आलाय तो. हे येडं सांबार नुसतंच बोंबलत होतं, काही ॲक्शन जॅक्शन नाहीये. थोड्या वेळाने झालो बोर, मग काय, कोणाला तरी पकडायचं आणि चालू टाइमपास. दिवस संपला. फक्त कॉल्स 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 चालू आहेत. स्ट्रॉंग मुवमेंट आहे
बिकॉज कॉल्स वर गोइंग ऑन थ्रूआउट द डे, सकाळी दुपारी संध्याकाळी नॉनस्टॉप कॉल्स होते. रोहित कधी येणार आहे? तो उद्या येणार आहे, लंचला येणार होतं. जंगलात बिना कारण काही नाही होत. मगाशी ओरडणारा तो येडा सांबार आठवतोय, तो असाच नव्हता ओरडत, त्याच्याकडे कारण होतं. फक्त ते कारण खूप उशिरा उठलं होतं. एवढ्या जवळ एक मेल टायगर, काही फुटांवर आम्ही दोघं. भीती नाही पण एक्साइटमेंट बिल्ड झाली होती. शेठ आज जवळच कुठेतरी मुक्काम करतील आणि कदाचित उद्या दर्शन सुद्धा देतील. असं नाही की त्याला माहीत नव्हतं आम्ही इथे आहोत, त्याला माहिती होतं. आणि जर लाईट मारला तर कदाचित डिस्टर्ब होईल आणि पोझिशन बदलेल, म्हणून त्याला कम्फर्टेबल करायचं आणि उद्या मजा बघायची. आज रात्रीसाठी एवढा इलेक्ट्रिक करंट खूप झाला ना, इतके भारावून गेलो की विसरलो इथं आपलं नाही पण फक्त नेचरचं चालतं. सकाळ होताच पाहतो ते म्हणजे वरती ढगांचं राज्य. असं वाटत होतं की सूर्यसुद्धा अत्यंत प्रयत्न करतोय त्यांच्या चंगुलमधून बाहेर पडण्याचा. आधे मध्ये जसं डोकावतोय बाहेर, पण नाही, शेवटी काळ्या ढगांनी त्याला खाऊनच टाकला आणि आमच्या होप्सना सुद्धा. हे वातावरण म्हणजे टायगरसाठी सुखच आहे. कुठेतरी कोपरा पकडायचा आणि ढाराढूर पंढरपूर. झीनी ठरवलं लेझी ॲटमॉस्फिअरचा फायदा, मस्त गरम कॉफी आणि तिच्या बुक्स बरोबर घालवायचा. पण तिला कुठे माहिती होतं की काल रात्री एवढ्या जवळ आलेली अपॉर्च्युनिटी तिला तिची आवडती गोष्ट करण्यापासून थांबवू शकेल. एक्सपेक्टेशन्सनी मनात ऑलरेडी खेळ करणं चालू केलं होतं. इथे पेशन्स खूप महत्वाचा असतो, पण त्या एका जनावरात केवढी ताकद असेल की त्याच्या एका झलकेसाठी माणूस एवढा बेचैन सुद्धा होऊ शकतो. अरे ठीक आहे, झोप. काही नाहीये रे, एक काम कर, जा वर जाऊन झोप. काय आलं तुम्ही उठव, झोप तरी नीट काढ. इकडे तिकडे बघत काय बसली? एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्स मधून मला हे कळलं आहे की जंगल एक अद्भुत टीचर आहे. माणूस म्हणून
आपल्याला प्रत्येक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची सवय झाली आहे, पण इथे निसर्ग आपल्याला गोष्टी सोडून द्यायला शिकवतो. एक शिस्त आहे हे जंगल, आणि जंगलात असलेला दर एक कण, प्राणी, झाड कधीच त्यांचं डिसिप्लिन तोडत नाही. निसर्ग हे इमोशन्स पेक्षा प्रॅक्टिकल नेचर आणि अपॉर्च्युनिटीज वर चालतं. तसंच आपण आपले सर्व नियंत्रण निसर्गावर सोपवणं आणि प्रवाहाबरोबर पुढे जाणं हे मी झीला समजावत होतो. जंगलात दोन दिवस कधीच समान नसतात. तुम्ही तुमच्या अपेक्षांवर अवलंबून राहूच शकत नाही आणि जंगलाला आपल्याप्रमाणे वागण्याची मागणीही करू शकत नाही. त्याऐवजी जंगल तुम्हाला जे काही देत आहे त्याचा अनुभव घ्या, कारण जंगल कधीच तुम्हाला निराश करणार नाही. हे मी तिला समजवत असतानाच हळूहळू सूर्याची किरण ढगातून बाहेर यायला लागली. त्या किरणांनी एका डल डे मध्ये नवीन रंग भरले असंच वाटलं. मग काय, पटापट फ्रेश होऊन परत कॅमेरा घेऊन बर्ड्सच्या मागे लागले. थोड्याच वेळात झाली वेळ जेवणाची आणि गरम गरम जेवण घेऊन आली वेळेवर गाडी. लंच आला, लंच आला. बटर नान, रोटी, पनीर बटर मसाला खायला एवढा इंटरेस्टेड असेल. मस्त जेवण करून गप्पा मारतच होतो की एवढ्यात झाला राडा. सांगितलं होतं ना, जंगल कधी निराश करणार नाही. Why was I so sad?